सांगलीतील खणबाग पंचमुखी मारुती रोडवरील महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आता अद्ययावत सुविधा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणच्या निष्काळजीपणाचा पर्दापाश केला होता. या दवाखान्यातील दुरावस्था, शैक्षणिक पात्रता नसणारी व्यक्तीकडून रक्ताची तपासणी होत होती, एक्सरे काढण्यासाठी सफाई कामगाराची नेमणूक करण्यात आली होती, महागडी वैद्यकीय उपकरणे या ठिकाणची गंजून गेली होती, तसेच स्वच्छतेसाठी पाण्याची सोय देखील या ठिकाणी नव्हती, पूर्ण वेळ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नव्हते. या साऱ्या बाबींवर नगरसेविका सौ स्वातीताई शिंदे यांनी जोरदार आवाज उठविला होता. याची दखल घेत आयुक्त यांनी या ठिकाणी पाहणी करून सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जून 2019 पासून सौ शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. यावेळी आयुक्तांनी पाहणी केली होती. आता आयुक्तांनी सुमारे 25 लाख रुपये मंजूर केले आहेत. आता याची सुरुवात देखील झाली आहे. एक्सरे मशीन, अल्पदरा सोनोग्राफी याशिवाय इतर अद्ययावत सुविधांसाठी आपण या प्रयत्नशील राहू असं यावेळी सौ स्वाती शिंदे यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी, महिलांनी सौ शिंदे यांचा सत्कार केला, तर आयुक्त नितीन कापडणीस यांचा सत्कार सौ स्वाती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग क्रमांक 1 सभापती लक्ष्मी सरगर, नगरसेविका सुनंदाताई राऊत, शहर अभियंता अप्पा हलकुडे, डॉक्टर विजय ऐनापुरे, कमल अष्टेकर, बाळासाहेब मोहिते, गजानन मोरे, चेतन भोसले, अमित भोसले, नीता कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते. सांगलीहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सुरेश गरड. प्रभाग क्रमांक 16 पंचमुखी मारुती रोडवरील हे डायग्नोस्टिक सेंटर जवळजवळ 45 वर्षापूर्वीचं आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुढाकारानं हे या ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटर झालं होतं. या हॉस्पिटलमधून लोकांच्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया देखील होत होत्या, परंतु गेली 20 वर्ष हे संपूर्ण बंद झालं असून आपली अवस्था अत्यंत बेकार आहे. खरं म्हणजे फरशा निघालेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, खिडक्या तुटल्या होत्या, पाण्याची गळती होती, छत गळती होती, ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता. तर हा सगळा प्रॉब्लेम समोर घेऊन मी आयुक्तांना विनंती केली होती की या ठिकाणी येऊन आपण पाहणी करावी. मागच्या वर्षी आयुक्तांनी या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्याच्या डागडुजीसाठी 10 लाख रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे. त्या कामाचा शुभारंभ आज आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते झाला. इथं आल्यानंतर महिलांनी अनेक ठिकाणी इकडच्या महिलांनी प्रभागातील मागणी केली की या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर असलं पाहिजेत, इथं चांगली पॅथॉलॉजी असली पाहिजेत आणि एक्सरे चांगले निघाले पाहिजेत आणि फिजिओथेरपी असली पाहिजेत. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला ह्या इमारतीची दुरुस्ती महत्त्वाची आहे. तर त्यासाठी आज आयुक्त साहेबांनी आणखी 15 लाखाचा निधी आम्हाला देण्याचं कबूल केलेलं आहे. म्हणजे 25 लाखामध्ये या माझ्या प्रभागामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर अत्यंत चांगलं होईल आणि लोकांच्या सेवेला लवकरच आम्ही ते प्रदान करू. तात्पुरतं हे जे हॉस्पिटल आहे याचं शिफ्ट आम्ही करतो आहोत, दुसऱ्या जागेत स्थलांतरित करतो आहोत आणि हे काम सुरू होईल असं या ठिकाणी मी ग्वाही दिली.